नमस्कार, रिद्धीज किचनमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे उपवास आणि व्रत स्पेशल साबुदाण्यांचे अप्पे, जे की खूप कमी तेलात बनतात आणि ज्यासाठी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगणार आहे. यासाठी आपण 2 कप भिजवलेले साबुदाणे, 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे, 1 कप शेंगदाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चम्मच जिरे, 1 छोटा चम्मच साखर आणि चवीपुरते मीठ. सर्वप्रथम आपण मिरची आणि जिरे मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत. आपली पहिली टिप म्हणजे आपल्याला बटाटा हातानेच मोठा मोठा कुस्करून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता. यानंतर यामध्ये वाटलेले जिरे मिरची, साखर, चवीपुरते मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचे आहे. जर आपण बटाटे खूप जास्त कुस्करले तर आपले अप्पे मऊ होऊ शकतात. दुसरी टिप म्हणजे आपल्याला हे मिश्रण खूप जास्त न मळता हलक्या हातानेच मळायचे आहे. सर्व साहित्य एकत्र होईल इतकंच आपल्याला मळायचे आहे आणि हलक्या हाताने ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. बरोबर गोल आकार दिल्याने हे अप्पे पात्रामध्ये सर्व बाजूने चांगले भाजले जातात. अप्पे पात्र मंद गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसेच तेल घालून आपल्याला हे अप्पे त्यामध्ये ठेवायचे आहेत. तिसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे एरवी जेव्हा आपण कुठलेही अप्पे करतो तेव्हा आपण त्यावर झाकण ठेवून ते शिजवतो, पण इथे आपण साबुदाणे अप्पे झाकणार नाही आहोत, कारण जर आपण हे झाकले तर ते मऊ पडतील आणि आपल्याला क्रिस्पी अप्पे नाही मिळणार. अशा प्रकारे आपल्याला हे अप्पे सर्व बाजूंनी चांगले सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत चांगले शिजतील. जवळजवळ 5 ते 10 मिनटं लागलेले आहेत आणि आपण हे साबुदाण्याचे अप्पे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत. चला तर आपण ह्यांना सर्व्ह करूया गोड दहीसोबत. अशा या महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही साबुदाण्याचे अप्पे नक्की बनवा, ते खूपच क्रिस्पी आणि टेस्टी बनतात. जरूर बनवा ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आणि मला तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. थँक्यू. हॅपी कुकिंग.